आणि यानंतर आता अंगाचा थरका पुडवणारी मोठी बातमी माथेरानमधून. माथेरान घाटात 2 फूट उंच अशा सुरक्षा कठड्यावर एक जिप्सी कार धडकली आणि परिसरातील उपस्थितांचा प्राण कंठाशी आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही जिप्सी दरीत कोसळली नाही आणि जेव्हा हा अपघात घडला त्याचवेळी जिप्सीमध्ये एकूण 9 प्रवासी होते. नेरळ येथून माथेरानचा अवघड घाट चढण्यासाठी वाहन चालक स्पीडमध्ये जिप्सी हाकत होता, मात्र एका अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि जिप्सी दरीच्या बाजूला असलेल्या एका लोखंडी ग्रिल तोडून काँक्रीटच्या सुरक्षा कठड्यावर अडकली, त्यामुळे जिप्सीमधील प्रवासी काही वेळ हवेतच तरंगत होते. बातमी आहे पगार न मिळालेल्या संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याची. पगार न मिळाल्याने एका ड्रायव्हरचं डोकं फिरलं आणि त्यानं थेट 5 खाजगी लक्झरी बसेस चक्क जाळून टाकल्यात. आधी ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज होता, मात्र अधिक तपासानंतर ड्रायव्हरनंच हा पराक्रम केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी केलेल्या तपासात पगार न मिळाल्यानं 5 बसेसला आग लावल्याची कबुलीही त्या ड्रायव्हरनं दिली आहे. अजय सारस्वत असं आरोपी ड्रायव्हरचं नाव असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि या 5ही बसेसची किंमत सुमारे 3 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. देशातील इंधनाच्या दरात आठवड्याभरामध्ये तब्बल 4थ्यांदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटर मागे 25 पैशांची वाढ झाली असून मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे दर हे 92 रुपये 29 पैशांवर पोहोचले आहेत. तर डिझेलच्या दरानंही नवीन उच्चांक गाठला आहे. आठवड्याभरात तब्बल 1 रुपयाने इंधन दराचा भडका उडाला आहे, त्यामुळे पेट्रोल लवकरच 100ही गाठण्याच्या स्थितीत आहे. सातत्यानं वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सरकारनं इंधनावरील अबकारी करामध्ये कपात करण्याची मागणी होती.